नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आमच्या चॅनल मराठी सुगरणवर. पुढे जाण्या अगोदर आपण आपल्या यूट्यूब ॲपच्या बेल आयकनवर प्रेस करून नवीन अपडेट्स जाणून घेऊ शकता. आज आपण पाहूया केसांची वाढ आणि केस गळणे कमी करण्यासाठी एक घरगुती तेल. यासाठी आपल्याला पाहिजे 500 ml नारळाचं तेल. हेअर ब्रेकेज किंवा ड्राय हेअर्स च्या प्रॉब्लेम्स असल्यास नारळाचं तेल अत्यंत उपयोगी आहे. नारळाचं तेल हे थांबवण्यात मदत करतं. हे केसांना चमकदार आणि मऊ करण्यात उपयोगी आहे. नंतर आपल्याला पाहिजे कांदी. कांद्यात सल्फर भरपूर प्रमाणात असतं. कांद्याचं रस ओव्हरऑल स्कॅल्पच्या ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं. याने केस वाढण्यात मदत होते. 4 ते 5 कांद्यांना पील करून बारीक चिरून घ्या. आपल्याला पाहिजे 1 बोल कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या स्कॅल्पला मॉइश्चराइज करतात आणि डेड हेअर फॉलिकल्स रिमूव्ह करण्यात मदत करतात. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि बीटा कॅरोटीन असतं, जे केसांचं गळणं आणि पातळ होणं कमी करतं. यातले अमायनो ॲसिड्स हेअर फॉलिकल्सला मजबूत आणि निरोगी ठेवण्यात उपयोगी आहे. एका पॅनमध्ये नारळाचं तेल काढून घ्या. तेल हाय फ्लेमवर उकळू द्या. यात कढीपत्त्याची पानं घाला. नंतर चिरलेली कांदी घाला. हे मिश्रण मिक्स करून घ्या. हे मिश्रण किमान 40 मिनिटांपर्यंत हाय फ्लेमवर उकळू द्या. पॅनला रिमूव्ह करून हे तेल थंड होऊ द्या. हे तेल 7 ते 8 तासापर्यंत ठेवा. एका पातळ सुती कापडाने तेल गाळून घ्या. तेल तयार आहे. हे तेल आपण 5 ते 6 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता. हे तेल आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. त्यानंतर आपण हे आपले केस नॉर्मल शॅम्पूने हेअर वॉश करा.